या या इकडे या, इकडे नको यार, बाईक आणि बोर आहे तिकडे. शाबाश शाबाश. हॅपी दिवाळी. आज आहे पाडवा, नवऱ्याला पाडवा, दिवाळीचा पाडवा, नवऱ्याला करा आडवा. आम्ही दोघं एवढं दमलो आहे ना, एवढे दमलो आहे ना, रिच्युअल्स आहे म्हणून आम्ही करतोय. काय म्हणायचं पाडव्याला? काय नाही म्हणायचं, काय नाही म्हणायचं, पाडवा. फक्त नवीन कपडे घालायचे बसायचं. नको गोड नको. काय झालं माहितीये का? तुम्ही म्हणाल मी जास्त बोलतो, एकदम एवढं पण नको. शास्त्र पुरतच तोंडात जरासा तरी गोड घे. हात पडला काय? करू दे मला भरव. एकमेकांना भरवायचा असतो. तिला मोठा भरव. थोडं खाशील ना? काजलला काजलला विचार जरा, कॅमेरा जर वरती कर. काजलला पाडव्याचा गिफ्ट काय पाहिजे? डब्बा, जर्मनचा डब्बा. जर्म म्हणजे डब्बे पाहिजे तिला कशासाठी माहितीये का? स्टोरेज साठी. जे काय गिफ्ट पाडव्याला द्यायचं असतं ते आम्ही नंतर देणार. आता आमचे कसे सध्या पूर्ती तुम्ही प्लॅन तर बघता काय काय चालू आहे आमचं, तर कुठे इन्व्हेस्टमेंट करायचं हे तिला पण समजते आणि मला पण समजते. राईट इन्व्हेस्टमेंट, तर ते इन्व्हेस्टमेंट झाल्यानंतर 2-3 वर्षानंतर काय त्याचे रिटर्न जे येतील त्या रिटर्न्स वर एन्जॉय करायचं, मस्त मजा मारायची. आता जरा मेहनत करायची 5-6 वर्ष आणि 10 वर्षानंतर एन्जॉय करायचं. अजून आता पण आम्ही एन्जॉय करतो, आम्ही कोणी काही हे नाही करत एवढं. पण मस्त पाडवा सेलिब्रेशन झाला हे बघा. मस्त आडवा काय मस्त ड्रेस आहे, मस्त ना. चल आता फोटो काढूया एक तरी. तुम्ही फोटो काढलात की नाही? चला आता फोटो काढूया. चला असं उभे राहू. कसं असं अशी अर्धिता ताट बघतात ना, असं असं अर्धिता ताट बघत राहा तू. ते फक्त आता असं झालंय की रिच्युअल आहे म्हणून ठेवा. म्हणजे आरती कशी अशी आरती कोणी केली तर खाली ठेवायची ना, आरती मध्ये थोडेफार पैसे ठेवायचे. चला आता फोटो सेशन काय झालं? फोटो झाला? येस. नाही मम्मी पण एवढी फोटो, मम्मी पण एवढी दमली आहे ना आता. दमली नाही मी, फोटो काढायचा ना तुमचा. नमस्ते सर्वांना. तर इथे बघा जेवणाची तयारी चालू आहे, त्यासोबतच तुम्हाला आज काहीतरी नवीन दाखवायचं आहे. आता इकडे बटन दाबलं की तिथे बघा आम्ही काय लावून घेतले, नवीन अपडेट. एक्झॉस्ट फॅन लावून घेतलेला आहे, आम्ही मुंबई म्हणून आणलं होतं. आणि आपले किती खिडक्या किती होत्या आपले? आपल्या 3 खिडक्या होत्या, ते 2 खिडक्या झाल्या हे बघा. ओके 2 खिडकी आणि एक्झॉस्ट फॅन. आणि आता ट्रायल सुद्धा करून बघितलं, आता वाटप जे केलं काजलनी तर ते दूर राहिला का काजल आतमध्ये? सर्व गेलं ना बाहेर. हे बघा खूप नेसेसरी होत आहे आम्हाला, गरजेचं होतं. पण आवाज थोडं करतोय रे, हा मोठा आहे ना तो म्हणून त्याचा आवाज आहे. ठीक आहे. आणि आता इकडे सोलकडी आपली बनते. हो सोलकडी बनते. ते मासे फ्राय करतो ना तेव्हा ते जास्त होतं. आज 15 नोव्हेंबर घावणे चटणी आहे संध्याकाळी, आणि नाईटला आहे चिकन कोंबडी वडे थाली. पण 2 थाली आहे त्यासाठी. हा आणि आज भाऊबीज सुद्धा आहे. तर आज मी चाललो आहे चिकन आणायला, भाऊबीज स्पेशल. चला मिक्स भाज्या एक हाताने उतरला. मग म्हणजे उद्यापर्यंत भाजी शॉपिंग झाली. हा त्या एक्झॉस्ट फॅनचा आवाज येतो म्हणून त्या आतमध्ये आवाज जात नाही. एक्झॉस्ट फॅन बंद करायचा जरा आवाज बघ एवढा.
आज नाश्त्याला काय म्हणतात घावणे चटणी, एक सिंगल असते, दोन देतो ना आपण एका प्लेटमध्ये। तर इथे बघा, एक लिटर दूध आणि एक किलो नेट चिकन, हा दोन चिकन थाली आहे, तरी आम्ही एक किलो नेट आणला म्हणजे कमी नको पडायला। ह्याच्यात चार थाली तरी बनू, तीन थाली तरी आरामात बनतात, कारण आपण पण पीस जास्त देतो ना, फ्रायचे तीन पीस आणि ग्रेव्हीमध्ये चार पाच पीस असते आपले। ते झालं का? ह्याच्यामुळे इफेक्ट चांगला आहे, एक्झॉस्टमेंटमुळे कोण पिते ना चार ना त्यांनी जाऊने बरोबर आणली होती, मग चटणी घेतली। हे कोणाची चहा आहे? कोणाची आहे? आम्मा मम्मी इकडे आम्ही जरा तुला दाखवायचं, इकडे इकडे अशी दे, खात खाती ये तरी, ये ते ठेव खाली, ये खाते तू पण। काहीतरी आणलं वाटतं नवीन, परत काय आणलं सांगा, काय काय आहे की काय जा बघ जा काय आहे ते। भुभुवा कशी करते? भुभीला दाखव काय आहे, काय आहे बघ, केक असेल नंतर हे ओळखला येईल लगेच, ओळखला बरोबर ना। अय्या एवढे पास ना, उद्या वेगळे नाही होतील, तीन चार दिवस काय एका दिवसात पोडशील सर्व नको ते एकच माहिती ना, मी दाखवते ते एकच माहिती ना, वरती जात पूर्ण मोठं होते असत ते। चला तर नंतर फोड तू, हा काय घे सर आतमध्ये घेऊन येतो, तर बबूला देऊन टाक थँक्यू, आता दिवाळी वाटेन फोडत बस, आता आताच फुटलं वाटतं एकतर काहीतरी, आपटी बॉम्बे तर वाटतं, खोल बघूया ते मला नाही माहिती, हे आहे नाही नाही आपटायचे आहेत ते, त्यांना वाटलं का खायला आणला, जोरात जोरात एकत्र चार पद दे, थांब थांब हे हातातच फुटतात ती, हे असे चिंटू आवाज आहे फक्त, बस बस एवढा त्या दगडाचाच आवाज जास्त येतोय। बाजारे बाजारे ते बुबू घाबरतील, ते लोक एक्साइटेड ह्याच्यानेच आले, तू काय त्यांना देतेस त्यांना फरकच नाही पडत का, बोलते काय आवाज येते काय करते तू, चल सर आता राहू दे चल, हे फोडतेस शबाश शबाश कचरा झाला पण राहू दे फोड तू, तुझ्यासाठी झालंय अय्या, आता आपला एवढ्या दिवसाने आता आपल्या अंगणात लागला बॉम्ब, बोलला जाऊ दे काजलला हाऊस आहे ना सरप्राईज द्याव्या, मी आज मम्मी स्पेशली चिकन नसा तरी ह्याच्यासाठीच गेलो होतो आणायला, हा ठरवलं होतं जाऊ दे, आपल्याला नाही आवडत पण ज्यांना आवडतं त्यांना तरी करायला पाहिजे ना, मला ते आता का नाही आवडत, मग जास्तच आवाज होतो कधी कधी पण ते कधी ते आवाजाचं तर मजा असते ती, एकदा तर आपली दिवाळी येते, हा शब्बाश अरे उलटा लावलास, हा शब्बाश बघा शॉवर झालं शॉवर, लक्ष्मी बॉम्ब काजल लांब ठेव ना, एकीकडे सर्व हे हा हे कर, कोणतो किटकॅट किटकॅट घे, त्याला हे लागेल हे सुरसुऱ्या, मग तुला
आता हे तीन उद्या ना, उद्या नाही तुला आजच फोडायचं सर्व, नाही नाही एका दिवशी फोडायचं, काय उद्या उद्या हे बघ हे रात्री आणि हे रात्री आणि हे रात्री। आता तुम्हाला माझ्या पप्पाचं एक सांगतो, जेव्हा माझे वडील होते ना तेव्हा एवढं जेवढं बॉम्ब आहेत ना तेवढ्या आम्ही डिस्ट्रीब्युट करायचो सर्वांना, आणि फुलभाज्या काय जर हे दिसतं एवढे साईजचे फुलभाजी आम्ही चाहीत वाटायचो मोठे एवढे चांगले। माझ्याकडे पण होते कलरफुल वाल्या फुलभाजी, कलर्स वाले होते बघ, स्पार्कल वाले स्टार्स वाले ते घ्यायचो मी। चला हे फोडतेस ना बघतोय, ते बघ ती अगरबत्तीने बघते फोडशीला जायचं वरती आपल्या गोल्डन रूप ते सरळ झोली ते एकच आणलं बाजारा नाही ऐकतो ते रात्रीचं बघायला मम्मी मजा येईल वरती काढ तो काढ ते उलट नको करू त्याला अरे खालून येईल ते खाली लावायचं हो दगडांच्या मध्ये असं ठेवायला लागेल व्यवस्थित घे तुला अजून काय पडायचं बस झालं चक्री आणि सगळं रात्री दिसेल फोडायची तर फोड अजून सर्व उद्या बघा आम्ही दोघांना वॉकिंगला नेलाय आता आपले गेस्ट आहेत का हो आहेत ना तरी पण आम्ही आता सर्व मॅनेज केलंय वेल मॅनेज करून ठेवलेलं आहे म्हणजे आम्ही पण फ्री पाहिजे त्याच्यात भाऊ बिजेला आले आहेत होमस्टेच्या स्ट्रेसमध्ये आम्ही पण नाही पाहिजे की मग आम्ही कसं एन्जॉय करणार आम्ही कसं फिरणार आता पण आता गेस्ट घरी नाही आहेत गेस्ट गेले रत्नागिरीला फिरायला हो मार्केटला गेले आणि अजून एक सांगायचं आपल्या इकडे ते मेळा पण भरला माहितीये ना हो आपण पण जाऊया 14 नोव्हेंबर ते 25-28 नोव्हेंबर पर्यंत 26 नोव्हेंबर पर्यंत काहीतरी आहे रत्नागिरीला चंपक मैदानला तर आपल्याकडे जर फिरायला कोण येत आहे ना तर ते लोक जाऊ शकतात आपण पण जाऊया जाऊया चला चला जेव्हा घर जवळ येतो तेव्हा कोथिंबीर आठवते सोलकडी आठवते घर जवळ आलं म्हणून काम आठवलं खाली जाताना काय वाटत नाही पण वरती येताना दम लागतो चल पण तेवढी वॉकिंग होते ना इनक्लाइन मध्ये आपण चालतो जिम मध्ये पण आम्ही असं आमच्या क्लायंटला इनक्लाइन मध्ये चालायला जायचो त्याच्यात जास्त कॅलरीज बर्न होतात कमी स्टेप्स मध्ये जास्त कॅलरी बर्न करायची असेल तर इन्क्लिनेशन वर चालायचं काजल तू फटाक्यासाठी लावली आहे मी ते तुळशीसाठी लावली आहे संध्याकाळ किती छान वाटत ना मम्मी इकडे कोकणात यावं तर शांततेसाठी बाकी तुम्ही इतर फिरू सुद्धा शकता खूप काय बघण्यासारखं पण आहे पण शांतता ही वेगळीच असते हो आणि जर तुम्हाला इकडे बीचेस सुद्धा फिरायचे असतील तर इकडे बीचेस सर्व शांत आहेत शांत म्हणजे तुम्ही प्रायव्हेट बीच म्हणू शकता प्रायव्हेट बीच कारण बाकीच्या ठिकाणी कसे खूप क्राऊड असतं ना चला अवॉर्ड घ्या तुम्हाला अवॉर्ड पहिला अवॉर्ड फोडा तू तू धावताना हे करू नको धावताना कुठे धावणार तुझ्या अंगावरती तिकडे जा सरळ इकडे नको तिकडे जा सरळ मम्मी एवढा तू पण नको घाबरू ते काय फुटत नाही वरती अरे तू फोर तरी भोगिया तरी हे काजाची मजा बघा बॉम्ब फोडताना हे बघ इकडे वाते बघ लालवाली तुला माहितीये गंमत कसायची तू लाव पहिला पहिला लाव फटाके फोडायची ना तर म्हणजे आम्ही काळोखात फोडायचो ना म्हणजे रात्री फोडायचो ना काळो काचेचा मला ना दिसायचंच नाही माझे काका पिका असे पूर्ण हात धरून धरून मला पुढे माहितीये काय मग आता दिसतंय का आता दिसतंय उजेड आहे ना मग फोड लवकर जवळ कुठे उभा राहतो अरे तू फोड तरी विना घाबरत तू फोडशील पण लगे तिकडच्या तिकडे दिसत नाही मला काढलं अरे बघ मम्मी तिने उचलला शेवटी ते बघ काढला नाही काय काला कुठे काला काला काढायची वाट काढायची वाट नाही काढायची डायरेक्ट लावती नाही वाट नाही निघत कडक आहे वाटती काढ तू लाव तू तू जरा असं नाही डोक्यावर हे करायचं काजल पाठी व्हायचं लगेच हे डोक्यावर असं लावायचं हे सर्व पत्र्यावर पडले बघ पत्र्यावर पडले
स्पार्कल लाव, स्पार्कल लाव जा, मस्त होता ना ते। अयो ते अजून काळोखात पेटवलं असतं ना, हिरवं दिसलं असतं वर, हिरवं दिसलं असतं। तो लादीवर ठेव, लादीवर, लादीवर ठेव, त्या ब्लॅक लादीवर ठेव आणि ते काढ। हां हे काढ, गरम आहे ना, लाव। हां होय, साईडला लाव, लाव। अरे मजा तर काजलच्या धावण्यात बघ, धावणी आहे बघायला काजलची। अरे असं नाही काजल, लांब ठेवायचं, असं बॉम्ब नाही लावत कधी। हो इकडे असं नाही लावत, इकडे दाखव, अरे तारा, इकडे दाखव, इकडे दाखव, इकडे दाखव, असं मम्मी हे बघ दिसतंय काय, इकडे बघ, हे पकड कॅमेरा पकड, आता तर इकडे इकडे ये मम्मी, तू पण जरा समोर दाखवतो बघ। आता तू लहान मुलं पण चुकी काय करतात माहिती आहे, बॉम्ब लावताना बॉम्ब असा ठेवलाय ना हा, तर असं डोक्यावरून असं ना लावायचा, फट करणं डोक्यावर येईल तुमच्या, तो असा लावायचा, असा एवढा खाली बसेपर्यंत उठेपर्यंत धावेपर्यंत माझा वेळ जाईल। खाली पण हे लांब असा लाव ना तू, असा का लावता असा, मला दिसत नाही ना, असला तर पटकन पेटतो ना, मला दिसत नाही ना पटकन, तू लाव, हा लाव, हळू उठा ओंकार उठताना, उठ उठ, हे काय आहे बघू दे, अरे वाय, एवढं काय नाही घाबरायचं याच्यात, जा फोड माझून जा, हे आतमध्ये पण फोडू शकतो आपण, आतमध्ये, हे आतमध्ये लाव, आतमध्ये लाव, छान वाटेल, फटाफट फटाफट पाऊस सारखं। चला आज काजलच्या निमित्ताने आपल्याला पण सर्व बघायला मिळतं, नाही तर आपण नाही फोडलं असं मम्मी सर्व। हे बघ इथेच लाव, हे बघ परत डोकं बघ काजल कसं लांब राहा, डोकं लांब ठेव, वातेवर हे आला काळू काला दिसत नाही, डोकं लांब ठेव, हां डोकं लांब ठेवायचं, बरोबर आहे, बघा काजलवर कोणालाच भरोसा नाही, काकी पळाली आतमध्ये, पेटलं कुठे, पेटलं पेटलं नाही ते काजल, पेटला तो बघ, पेटला ओंकार धावल लोक जाऊ, अरे कुठे पेटला, नाही पेटलाय तो, जरास कलर आलेला तिला, धावताना पाडू नको फक्त त्याला, मग झालं मग ते, ते जरा वात त्याची स्ट्रॉंग आहे एकदम काजल, पोलपाटन हे पण देऊ का लाटणी, चपात्याच कर तिकडे बसून, आता नाही भेटत ना पटकन, ते पळू नको काजल, त्याला माचीस नाही लावला पाहिजे, त्याचा काळ ओंकार निघाला पाहिजे, नाही मम्मी काजलने ते वाते तर हात टाकलेला, ओंकार काय पण बोलायचं ना आयुष्यात, काय तरी म्हणजे काहीतरी फुसका, ते काय मी काय केला, हे फोड मजा, काजल नको त्याला हे लोक लांबच राहते, मस्त ना, काजल तिकडे नको लावते का, हे आहे ना, वाटत तडतडी बुलट आहेत नको फक्त, हा बघ असं नाही, हा काजल त्यांना त्यांना हे दे, हा तो पण हा बघ, हा दिलाय गे, छोटे जाऊ दे, एक दोन शाणे ती पहिलाच, अरे वा मस्त ना, आता केवढे राहिले काजलचे बॉम्ब, तरी हाय आज भरपूर झाले ना काजलला, तरी हे संपले, हे संपले, आता हाय फुलभाज्या आहे तुझ्याकडे, धर मम्मी तेव्हापर्यंत तू फुलभाज्या वाजव, हाय हाय अजून एक बॉक्स आहे मी एकदम व्यवस्थित आणलेले, पेटव तू, ऍक्च्युली दिवाळी बघ ह्याच्याने जास्त छान वाटते, संपले की नाही काजल ते, अरे रे 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 रे, आता
हे आपले नेबर आहेत ना लहान, छोटे बाबू आहे, आपले गेस्ट बरोबर वाजून झाले. चला बाबू, त्या आता बाबू ती विजली बाबू ती विजते हाय अजून घाबरत नाही, घाबरत नाही होय ना. पकड़ तुम्ही काय विजवलेलं पकडता की काय सर? डोळे दिसले. आता जर मी आता कॅमेरा ऑन केलाय ना, फक्त आपला तेवढा भाग दिसतो बघ, बाकी मम्मी पण दिसणार नाही आणि कोणच दिसणार. हे बघ आली व्हाईट त्याच्यामध्ये, बघ लांबून बघा कसं सुंदर वाटत. काजल आयडियल वाटत की नाही? छान वाटत ना, मस्त एकदम झगमगत आहे. आता वाटतंय दिवाळी, हॅपी दिवाळी वाटतंय इकडे. फोटो टाकला ना आज टाकलेला.